आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ऊस लागवडीपेक्षा ऊसाचे एकरी उत्पन्न वाढवणे गरजेचे. विकास देशमुख, दत्त साखर कारखान्याच्या कारदग्यात शेतकरी मेळावा संपन्न. ऊस लागवडीमधून एकरी 100 टन काढायचे असल्यास संतुलित खताचा वापर शेतीमध्ये झाला पाहिजे. जमिनीचा पोत सुधारला पाहिजे. देशी गाईच्या खताचा वापर केल्यास शेती फायदेशीर ठरणार असल्याचं प्रतिपादन वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट ऑफ पुणेचे संचालक विकास देशमुख यांनी केलं. निप्पाणी तालुक्यातील कारदगा येथे श्री दत्त सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोळ यांच्या वतीनं भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ऊस उत्पादक वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान तसेच जमीन व मानवी आरोग्यास देशी गाईचं महत्व यावर प्रमुख वक्ते म्हणून बोलताना विकास देशमुख यांनी पुढील विचार मांडले. दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले, शेतीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे, त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. कर्ब वाढवण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय खताचा वापर करणे ही काळाची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. 111 गाव आहे आणि 111 गावांचं माती परीक्षण केलं, त्याचा तक्ता घेऊन आम्ही समोर बसलो आणि त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की प्रत्येक आमच्या विभागात सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 0.30 आहे, म्हणजे अत्यंत कमी आहे. म्हणून आम्ही ठरवलं की 5 वर्षापासून. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील हे होते. यावेळी स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. उपस्थितांचे स्वागत दिलीप जाधव यांनी केलं तर प्रास्ताविक श्री शैल हेगाडना यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे म्हणाले, भारतीय शेती ही भविष्याचा वेध घेणारी शेती होती, परंतु आज शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिरेक आणि तणनाशके व कीटकनाशकांचा अतिवापर होत असल्याने शेती धोक्यात आली असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. आणि कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात, उत्तर प्रदेश 1 नंबरला सध्या उत्पादनामध्ये आहे आणि साखर उत्पादनामध्ये आहे. मधल्या काळामध्ये महाराष्ट्र 100 गाव होता, आता परत 200 व्हरायटीच्या मोठ्या प्रमाणावर लागवड उत्तर प्रदेश केल्यामुळे जगाला शेती कशी करावी हा शिकविणारा देश होता. आणि याचं सगळ्यात महत्वाचं आणि उत्कृष्ट उदाहरण म्हणजे 18व्या शतकामध्ये ज्यावेळी ब्रिटिशांनी भारतावर अमल केला, त्यावेळी ब्रिटिश सरकारला असं वाटलं की भारतीय शेतकऱ्यांना आपण काहीतरी शेती शिकवली पाहिजे. औद्योगिकरणाची प्रगती ब्रिटनमध्ये झाली आणि भारत काहीसा त्या गोष्टीमध्ये पाठीमागं होता.